नमस्कार वार्तापत्र स्वच्छता मते मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदापासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली आणि युद्ध पातळीवर देशभरात स्वच्छता कार्याला सुरुवात झाली आणि पाहता पाहता चित्र पालटू लागलं कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं जर केलं तर कचरा ही समस्या न राहता संधी होऊ शकते हे आता सिद्ध झालं स्वच्छ भारत अभियान आठवड्यात महाराष्ट्रभर हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांचा आता आढावा घेऊया <गणीज़ा> दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग नागपूर अंतर्गत आयोजित स्वच्छता अभियान सप्ताहाच्या निमित्तानं आमगाव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता अभियान राबवून रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्यात आलं यावेळी नागपूर मंडळ विद्युत विभागाचे वरिष्ठ अभियंता वाय एस बाकडे मंडळ ग्राहक सल्लागार समिती नागपूर विभागाचे सदस्य नटवरलाल गांधी आमगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य जगदीश शर्मा नगराध्यक्ष घनश्याम अग्रवाल भौबुद्धी महाविद्यालयाचे राणे सल्लागार समितीचे सदस्य विनय अग्रवाल तसंच कमलेश सट अरुण बागडे स्काउट गाईड ग्रुप लीडर विनोद उंदिरवाडे उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थितांकडून स्वच्छता अभियानाची शपथ घेतली गेली त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसराची सफाई करण्यात आली भावभूती महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसंच स्काउट ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात स्वच्छता अभियान यामध्ये सहभाग घेत रेल्वे स्टेशनची सफाई या याप्रसंगी आमगाव रेल्वे स्टेशन व्यवस्थापक पी विश्वास विद्युत विभागाचे पी के घोष बी मडावी आर जी बागडे अजय पराते मल्लिकार्जुन मेश्राम आदी उपस्थित होते स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना उपक्रमांची माहिती मिळावी यासाठी शासनानं शालेय स्तरावर कार्य अनुभव अभ्यासक्रम सुरू केला आहे यात ओल्या कचऱ्यापासून खत खतनिर्मिती करणं हा प्रकल्प राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पेन नगरपरिषद प्रशासनाकडून प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जाणार आहे ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवण्याचं प्रात्यक्षिक गुरुकुल हायस्कूल येथे पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे नगरसेविका तेजस्विनी नेने आरोग्य विभाग प्रमुख अंकिता इन्साळ दयानंद गावंड यांनी दिलं पेण परिषद हद्दीत सर्व शाळांमध्ये खत खतनिर्मिती प्रकल्पाची माहिती पेण नगर परिषदेच्या आरोग्य विभाग परिसरातील सर्व शाळांना प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांकडून घराघरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होणार आहे तर फक्त सुका कचरा पालिका स्वच्छता विभागाला संकलन करणं सुलभ जाणार आहे जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे खत बनवणार आहेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस तसंच प्रकल्पालाही विशेष गुण दिले जाणार आहेत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल येण्यासाठी खोपोली नगर शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे यासाठी पंच्याऐंशी सफाई कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत नागरिकांमध्येही स्वच्छतेची सवय लागून पहिल्यांदाच दंडात्मक कारवाईलाही सुरुवात केली आहे तसंच नगर प्रभागात चौदा घंटा गाड्या उपलब्ध केल्या असून त्या त्या प्रभागात कचरा दररोज जमा केला जात आहे शहरात तेराशेच्या वर शौचालयं बांधण्यात आल्यामुळे शहर हागणदारी मुक्त झालं आहे तसंच शहरातल्या दुकान आणि हॉटेल मालकांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे आदेश नगरपालिकेनं दिले आहेत विशेष म्हणजे याबद्दल जनजागृतीसाठी महिला बचत गटाची मदत घेत असल्यामुळं यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे तीन तारांकन मिळवण्याच्या दृष्टीनं खोपोली नगरपालिका घेत असलेल्या श्रमामुळं शहरातल्या बाजारपेठा रस्ते स्टेशन स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे चौका चौकामध्ये आपण होर्डिंग बॅनर लावलेली आहेत की जर आपण थुंकलं रस्त्यामध्ये किंवा स्वच्छ गेलं किंवा लघुशंका केली कचरा टाकला तर तुम्हाला शंभर रुपये दीडशे पासून ते पाच पर्यंतचा दंड लागणार आहे या अशा प्रकारची जनजागृती केल्यामुळे शाळामध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन आपण ती जनजागृती केली त्याचा अतिशय चांगला परिणाम दिसत असून आज शहरामध्ये अशा प्रकारची कुठली घटना घडत नाही आणि घडलं तरी नगर परिषदेचा आपण स्कॉट ठेवलेला आहे तो स्कॉट कंटिन्यू फिरत असतो आणि असं जर आढळलं तर त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करतो महाराष्ट्र टपाल विभागातर्फे आयोजित स्वच्छता पंधरवाड्याची सांगता झाली पंधरवाड्यात विविध स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले होते महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच पी अगरवाल यांनी याबाबत माहिती दिली मुंबईतील दिल जुहू चौपाटी वर्ध्यातलं सेवाग्राम नागपूरमधलं झिरो माईलस्टोन परिसर आणि इतर अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या पंधरवाड्यात शौचालयांच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला होता पोस्टमन महिला पोस्टमन ग्रामीण डाकसेवकांनी स्वच्छता दूत म्हणून काम केलं आणि स्वच्छता ही सेवा या संदेशाचा प्रचार केला या दरम्यान वृक्षरोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती यात सोळाशे झाडं लावण्यात आली अधिक माहिती अग्रवाल यांनी दिली मीरा भाईंदर महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात शहराला पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी स्वच्छता मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासह स्वच्छता जनजागृतीला सुरुवात झाली आहा गेल्या वर्षी स्वच्छता अभियानात देशात सत्तेचाळीसावा तर राज्या राज्यात सातवा क्रमांक मिळाला होता सुरुवातीला हाच क्रमांक राज्यात नववा तर देशात एकशे तिसावा इतका होता यावेळी प्रशासनाला स्वच्छता जनजागृतीला नागरिकांनी पुरेसा प्रतिसाद न दिल्यानं तसंच कचरा वर्गीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी न झाल्यानं शहराचा क्रमांक मागे पडला होता दुसऱ्या वर्षी मागील उणीवा काही प्रमाणात भरून काढत पालिकेनं देशात सत्तेचाळीसावा तर राज्यात सातवा क्रमांक पटकवला त्यावेळी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या स्वच्छता एच यू मोबाईल ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या केवळ चोवीस हजारांपर्यंत होती तेव्हा पस्तीस हजारांचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं होतं त्यानुसार प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन हजारांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं यंदा तर प्रशासनानं एकूण ऐंशी हजाराचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे पहिल्या तीन क्रमांकात बाजी मारण्याचा संकल्प केला आहे यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दिवसाला किमान वीस जणांना ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रवृत्त करावं लागणार आहे तसंच स्वच्छता जनजागृती करण्याचं उद्दिष्टही दिलं असून त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोहीम सुरू केली आहे प्रत्येक सार्वजनिक मंडळासह प्रभागशाळा महाविद्यालय वाचनालय या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी भेटी देऊन नागरिकांमध्ये दे स्वच्छतेसाठी दे जनजागृती करू लागल्या आहेत या मोहिमेदरम्यान आतापर्यंत पंचवीस हजार नागरिकांनी प्रतिसाद देत स्वच्छता मोबाईल अॅप डाऊनलोड केल्याचं जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी सांगितलं या अॅपद्वारे नागरिकांना अस्वच्छ असलेल्या परिसराची रिअल टाईम प्रणालीनुसार पालिकेला तक्रार करायची आहे तक्रारीचं निवारण प्रशासन चोवीस तासात करणार असून त्याची माहिती तक्रारदाराला एपद्वारे दिली जाणार आहे संत बाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा विभाग स्तरावरील स्पर्धेचा निकाल घोषित झाला आहे यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम आठ आटपाट तालुक्यातील यमाजी पाटलांच्या वाडीनं विभागात दुसरा क्रमांक पटकवला आहे या ग्रामपंचायतीला आठ लाख रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे संत बाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या यावर्षीच्या विभागस्तरीय समितीनं दुसरा टप्पा पूर्ण केला आहे या पडताळणीमध्ये विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती विभागीय समितीने केलेल्या पाहणीत यमाजी पाटलांचे वाडीनं यश मिळवलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत विभागात कान्हेवाडीतर्फे चाकण या ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक मिळवला आहे तर शृंगारवाडी या ग्रामपंचायतीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे शासनाच्या संत गाडगाबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत तीन ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यात ब्रह्मपुरी तावशी आणि मान यांचा समावेश आहे शहरात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून नगर परिषद विशेष काळजी घेत आहे आरोग्य आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्यानं नगराध्यक्ष समीर मुलानी यांनी असं सांगितलं शहरात सहा घंटा गाड्या ट्रॅक्टर डम्पर आणि पंचावन्न कर्मचारी स्वच्छतेसाठी सज्ज आहेत नगर परिषदेत पत्रकारांशी ते बोलत होत कुरडोवाडीत स्टेशन जंक्शन असल्यामुळे राज्यातून आणि देशातून ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या इथे अधिक आहे त्यामुळे साथीचे रोग पसरू नयेत यासाठी शहरात आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे दहा दिवसापासून न्योन फवारणी सुरू आहे शहरातील तेलेगल्ली खाटीक गल्ली, गल्ली बांगलम़ा अण्णाभाऊ साठेनगर फिल्टर पंप मसोपा गल्ली सातव कॉलनी गीताबाई मळा पर्वत संकुल अशा ठिकाणी संपूर्ण शहर होईपर्यंत शहरात फवारणी सुरूच राहणार आहे नगराध्यक्ष समीर मुलानी यांनी ही माहिती दिली सार्वजनिक शौचालयांची दोनशे दहा सीटं असून रोजच्या रोज स्वच्छतेसाठी सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रभागानुसार करण्यात आली आहे स्वच्छता दूत म्हणून एकूण अठरा जण परिश्रम घेत आहेत यामुळे ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून घंटागाड्यांमध्ये टाकला जातो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेली स्वच्छता अभियानाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा चावगाव येथे करण्यात आली या स्वच्छता अभियानाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रारंभी स्वच्छता फेरी काढून गावभर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला विविध महापुरुषांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी या फेरीचा आकर्षण ठरले प्लास्टिक बंदीवर विविध नाटिका सादर करण्यात आल्या कार्यक्रमासाठी मेहेरकर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी गजानन पाटोळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ नंदू देशमुख उपस्थित होते तसंच स्वच्छ भारत मिशन कक्षाचे गट समन्वयक दत्तात्रय मगर सायगाव सरपंच भरत रहाटे उपस्थित होते यशस्वीततेसाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लोंढे नगरकर तसंच उपसरपंच मोरे ग्रामपंचायत सदस्य गजानन देशमुख किशोर अवघडे संतोष चैताने ग्रामपंचायत कर्मचारी जितेश देशमुख यांनी स्वच्छतेची शपथ दिली यावेळी धनंजय देशमुख सीताराम पिचोरे यांनी साकारलेली गाडगेबाबांची वेशभूषा विशेष आकर्षक ठरली हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दोन बारा एक एक हजार बारामध्ये ग्रामीण भागात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणांनुसार एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पाच कुटुंबांपैकी एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पाच कुटुंबांकडे स्वतःचे वैयक्तिक शौचालय असून त्याचा ते नियमित वापर करत आहेत हिंगोली पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींची मुख्य संसाधन संस्थेमार्फत तपासणी झाली असून पाचशे त्रेसष्ट ग्रामपंचायती ह्या हगणदरीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत हिंगोली मौजे लोहगाव हे तीन हजार चारशे एक्काहत्तर लोकसंख्या गाव असून इथं पाचशे चौतीस कुटुंब राहतात स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यापूर्वी लोहगावातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर शौचाला उघड्यावर जात असत ही बाब हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तुमोड यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लोहगावात जनजागृती केली आज लोहगावातील शौचालयांचं शंभर टक्के उद्दिष्ट हे पूर्ण झालेलं आहे आता हिंगोली जिल्हा शंभर टक्के हागणदारी मुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात आरोग्यासह अन्य विकासालाही हातभार लागला आहे महिला आणि मुलींच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये याकरता शिवसंग्राम आणि ती फाऊंडेशनच्या वतीनं बीड जिल्ह्यात नुकतंच पन्नास हजार महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं मोफत वाटप करण्यात आलं ती फाऊंडेशनच्या वतीनं जिल्ह्यातल्या महिला आणि मुलींमध्ये याबाबत जागृती तसंच वापरासंबंधी माहिती देण्यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सिने अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित होत्या राजापूर तालुक्यातील पाचल येथे श्री मनोहरी हरिखापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी पाचल येथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत प्लास्टिकमुक्त भारत या विषयावर पथनाट्य सादर केलं पाचल ग्रामपंचायतीनं सन दोन हजार सतरा अठरा स्वच्छ ग्रामपंचायत हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवला आहे हा स्वच्छतेचा जागर यापुढेही सुरू राहावा यासाठी पाचलच्या सरपंच अपेक्षा मासवे उपसरपंच किशोर नारकर सदस्य विनायक सकरे ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोसे लिपिक सुहास बिर्डे हे उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्य जवळच्या पाचल एसटी स्टँड बाजारपेठ आठवडा बाजार, बाजार इथं सादर केलं पथनाट्याच्या शेवटी स्वच्छता शपथ घेण्यात आली या पथनाट्यातून दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश उपस्थितांना भावत होता या कार्यक्रमाचं नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के एम कोतवाल यांच्या मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक विकास पाटील प्राध्यापक डॉक्टर सुधीर वाघमारे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी यांनी केलं जागृती करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्ड आउटरीच ब्युरो आणि औरंगाबाद महापालिकेनं एकत्रितपणे मिलिंद बहुउद्देशीय प्रशाला इथं स्वच्छ भारत अभियान या मोहिमेचं आयोजन केलं होतं या मोहिमेत सहभागी झालेल्या महानगरपालिकेच्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळी स्वच्छता फेरी काढून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे या प्रचार फेरीत सहभागी झाले होते यावेळी कोडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबरोबरच पाणी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं या प्रचार मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी शपथही घेतली होती गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत जिल्हाभरात पन्नास हजार शोषखड्डे तयार करण्याचा नियोजन पूर्ण करण्यात आलं आहे डासमुक्त अभियानाअंतर्गत शोषखड्डे निर्मितीचा हा उपक्रम मूलचेरा तालुक्यातून सुरु करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील चारशे पंचवीस गावं शोषखड्डेयुक्त होणार आहेत गावातील सांडपाण्याचं योग्यरित्या व्यवस्थापन करून भूजल पातळी वाढावी डासांचं प्रमाण कमी व्हावं नागरिकांचं आरोग्य टिकून राहावं गावातील सांडपाणी जमिनीत मुरून स्वच्छता राहावी यासह विविध उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रात केवळ गडचिरोली जिल्ह्यात नरेका अंतर्गत शोषखड्ड निर्मितीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे नरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना शोषखड्डे निर्मितीसाठी प्रत्येकी दोन हजार सहाशे रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे या उपक्रमासाठी जिल्हाभरातील दोनशे अठ्ठेचाळीस गावांची निवड करण्यात आली असून या गावातील एकूण पंचेचाळीस हजार नऊशे आठ कुटुंबांची संख्या निश्चित करण्यात आली आहे यामध्ये सोळा हजार सातशे वैयक्तिक आणि आठ हजार आठशे एक्क्याऐंशी सामूहिक शोषखड्डे निर्माण करण्यात येणार आहेत घरातील सांडपाणी या शोषखड्ड्यात जमा होईल यानंतर हे पाणी जमिनीत मुरणार आहे त्यामुळे गावात अस्वच्छता राहणार नाही परिणामी नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहील नरेगा अंतर्गत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह मुख्य अधिकारी डॉ विजय राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर एल पुराम नरेगाच बीडीओ एसटी पडघम आदींनी पुढाकार घेतला आहे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी गावातल्या छांद्रा क्षेत्रे या शक्क्यानं सेंद्रिय शेती करून वीस क्षेत्रात एकाच वेळी विविध प्रकारची बावीस पिकं घेण्याचा विक्रम केला आहे क्षेत्रे यांनी डाळिंब अननस पपई आंबा दुधी भोपळा मका बाजरी ज्वारी उडीद बटाटा हळद एरंड अशा विविध पिकांची लागवड केली आहे शेतीला जोडधंदा म्हणून टाकाऊ पदार्थ कचरा गोळा करून त्यातून कंपोस्ट खत बनवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे गांडूळ खताबरोबरच दशपर्णी अर्क आणि जीवामृत देखील त्यांनी घरीच बनवलं त्यासाठी गोमूत्र संकलित केलं जातं त्यांच्या शेतात त्यांनी सर्व प्रकारची खतं पाईपलाईनद्वारे देण्याची व्यवस्थाही केली आहे अशा प्रकारे नैसर्गिक शेती केल्यामुळे जमीन कसदार आणि सुपीक बनली असून त्यांचं उत्पादन दुप्पट झालं आहे क्षेत्रे यांचं या उपक्रमाबद्दल कृषी तज्ञांनी अभिनंदन केलं रत्नागिरी जिल्ह्यातील दाभीण अंबेरी या गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच गावात स्वच्छतेबद्दल जागृती नसल्यानं गावकरी उघड्यावरच शौचाला जायचे त्यामुळे गावात अस्वच्छता पसरली अशावेळी गावामध्ये घराघरात शौचालयाचं महत्व पटवून देण्याचं काम ग्रामपंचायतीनं केलं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं घर तिथे शौचालय उभारण्यात आलं यामुळे आज दाभिल अंबेरी हे गाव पूर्णपणे हगनदारी मुक्त झालं आहे काही दिवसांपूर्वी अस्वच्छ दिसणाऱ्या अंबेरी गावाचा आता कायापलट झाला आहे गाव आता स्वच्छ आणि सुंदर दिसत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गाव हगनदारी मुक्त करण्याच्या संकल्पनेत केवळ शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट नाही तर उघड्यावर शौचालयाला जाण्याची सवय संपुष्टात आणणं हा मुख्य हेतू आहे आंबेरी गावातलं स्वच्छतेचं हे पालकलि रूप पाहिल्यानंतर हा हेतू पूर्णपणे यशस्वी होताना दिसतो आहे स्मार्ट सिटी योजनेत देशात प्रमुख शहरांचा समावेश केला आहे त्यामध्ये देशातल्या पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पुणे सोलापूर या शहरांची वर्णी लागली आहे सोलापूरमध्ये गेल्या दोन वर्षापासून सोलापूर शहर सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी चालू केलं होतं या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत दरवर्षी स्मार्ट सिटी अंतर्गत या कामासाठी एक हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आह सध्या सोलापूर शहराच्या प्रमुख दर्शनी भागाचं काम सुरू आह तसंच रेल्वे स्थानक सार्वजनिक स्वच्छतागृह अशा ठिकाणी कामं वेगानं सुरू आह या कामाच्या प्रगतीविषयी नगरसेवक नागेश व्यल्हाळ यांनी समाधान व्यक्त केलं आह सोलापूर शहरातील पायाभूत सुविधा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंचं जतन हे होणार असून नागरिकांची यास उत्तम साथ मिळत आहे परदेशातली शहरं आणि आपल्या शहरांची तुलना नेहमी केली जाते स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहर स्वच्छ आणि सुविधा युक्त करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे त्याचा फायदा सर्वांनाच होईल या दृष्टीने वाटचाल सुरू असून उत्साही वातावरण दिसून येत आहे ज्या जगाला हे सोलापुरात त्यांचं संरक्षण संवर्धन हे यातून होणार आहे या स्मार्ट सिटीतून आणि ज्या स्मार्ट सिटीतून जी मोठमोठी मुट कामं होत आहेत त्यासाठी नागरिकांचं देखील सहकार्य आवश्यक आहे कारण आता असुविधा होते थोडीफार लोकांना परंतु त्यातून नंतर यातून लोकांचाच फायदा होईल मंडळी तुम्ही किंवा तुमच्या परिसरातील नागरिक सामाजिक संस्था स्वच्छता अभियानात सहभागी होत असाल काही कार्यक्रम राबवत असाल तर आम्हाला अवश्य कळवा आम्ही या बातम्या याचा समावेश वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये नक्की करू त्यासाठी पत्ता लिहून घ्या निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य याबरोबरच वर हे वार्तापत्र स्वच्छता अभियान आज इथे समाप्त करीत आहोत पुन्हा भेटणारच आहोत पुढल्या शनिवारी दुपारी ठीक अडीच वाजता नमस्कार Gracias.